रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन अर्थात रोज 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक प्राध्यापक प्रदीप नलवडे, विषय मराठी। इयत्ता 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी रोज प्रकल्प मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी मराठी विषयाच्या क्रमिक पुस्तकातील उपयोजित मराठी मधील मुद्रित शोधन या प्रकरणाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मुद्रित शोधन हा जो काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये भाग आहे त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मुद्रित शोधन दोन भागांमध्ये अभ्यासणार आहोत। त्यापैकी आज पहिला भाग, तर मुद्रित शोधन याची जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना अशी आहे, लिखित मजकुराची शुद्धता। आता हा जो काही मुद्दा आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठी भाषेत लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे। लिखित मजकुराच्या व्याकरण शुद्धतेबरोबर आशयाचे अचूक संपादनही तितकेच महत्त्वाचे असते। कोणत्याही मजकुराच्या आशय शुद्धतेची व अचूकतेची जबाबदारी लेखकाची असली तरी व्याकरण दृष्ट्या लेखन निर्दोष करणे आवश्यक असते। यातून मुद्रित शोधनाची गरज जी आहे ती गरज निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते। दुसरा मुद्दा असा आहे की हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो हे लक्षात आल्यानंतर मुद्रण कलेस सुरुवात झाली। म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्यापूर्वी हस्तलिखित स्वरूपामध्ये काही मजकूर हा लोकांना वाचायला म्हणून दिला जायचा, मात्र कालांतराने या हस्तलिखितांच्या अपेक्षा छापलेला जो काही मजकूर आहे तो वाचकांच्या मनावरती चांगल्या पद्धतीने प्रभाव करू लागला, परिणाम करू लागला, आणि त्यामुळं मुद्रण कलेस जे आहे ती सुरुवात झाली। तसं बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही साहित्य आहे ते साहित्य हे मुद्रित होत असतं। त्याच्यामध्ये वृत्तपत्रे असतील, साप्ताहिक असतील, नियतकालिक असतील, ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, हस्तपुस्तिका असतील, दिवाळी अंक असतील, लहान मोठी पत्रक असतील, संस्थांचे अहवाल असतील, शुभेच्छा पत्रे असतील, यासारख्या अनेक प्रकारचं जे काही मुद्रित साहित्य जे आहे त्या साहित्याची निर्मिती होत आहे आणि याच्यामध्ये हळूहळू वाढ होताना आपल्याला बघायला मिळते। जे याच्यातून आपल्याला असं दिसतंय की एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रातील सजगतेचे आणि प्रगतीचे लक्षण आपल्याला याच्यातून बघायला मिळतं आणि ही वाढ जितकी मोठी तितकी मुद्रित शोधकांची जी काय आवश्यकता आहे ती अधिक प्रमाणात आपल्याला जाणवते। म्हणून मुद्रित शोधनाचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप देखील आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे। याच्यानंतर मुद्रित शोधनाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आपण बघूया। याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत, जे मुद्रित शोधन म्हणजे काय आणि मुद्रित शोधक कोणाला म्हणायचं, हे दोन मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर मुद्रित शोधन म्हणजे काय, तर लेखकाकडून प्रमाण लेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रित शोधन अर्थात प्रूफ रीडिंग होय। म्हणजे लेखन करत असताना लेखकाकडून हस्तलिखित जे आहे ते हस्तलिखित लिहिलं जातं आणि ते लिहित असताना त्याच्याकडून अनावधानानं काही त्रुटी राहिलेल्या असतात, काही दोष त्याच्यामध्ये असतात। हे दोष आणि त्रुटी दूर करणे म्हणजेच मुद्रित शोधन होय। असं हे दोष दूर कोण करत, या त्रुटी दूर कोण करत,
तर तो मुद्रित शोधक। मुद्रित शोधक म्हणजे काय? तर व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक होय। त्याला प्रूफ रीडर असं म्हणतात। इंग्रजी शब्द आहे प्रूफ रीडर, जे व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने पूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक जे काही लेखकाने लिहिलेलं साहित्य आहे ते साहित्य वाचून त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यातल्या त्रुटी काळजीपूर्वक दूर करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक किंवा प्रूफ रीडर होय। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतंही जर साहित्य असेल, मग ते वृत्तपत्रे असतील, साप्ताहिक असतील, नियतकालिक असतील, ग्रंथ असतील, पुस्तक असतील, हे साहित्य त्याच्यामध्ये त्रुटी दूर करण्याचं काम करण्याची जी काही जबाबदारी आहे ती मुद्रित शोधकाची आहे। आणि म्हणून हे मुद्रित शोधन होणं अत्यंत गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येते। पुढे बघा, पुढचा मुद्दा असा आहे की मुद्रित शोधकाचे महत्व। मग असा जो काही मुद्रित शोधक आहे त्याचं महत्व काय, त्याला एवढं महत्व का आहे हे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बघायला मिळत। तसं बघायला गेलं तर भाषा आणि समाजाचं अनन्य साधारण नातं असते। जे भाषा आणि समाजाचं अनन्य नातं आहे, जे समाजामध्ये भाषा ही बोलली जाते, एखाद्या राष्ट्राची भाषा विकसित झाली की राष्ट्र विकसित होत जात, त्या राष्ट्राची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक व इतर सर्वार्थाने प्रगती होऊ लागते। भाषा बोलणाऱ्यांची, लिहिणाऱ्यांची आणि वाचणाऱ्यांची संख्या वाढत जाते। ही भाषा जितक्या दर्जेदारपणे वाचकांच्या समोर येईल त्या प्रमाणात समाजाची दिशा ठरू लागते। मुद्रित शोधकाची जबाबदारी ही आहे की त्याने त्या भाषेचे जतन योग्य पद्धतीने करायला पाहिजे। जे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की जर समाजाची, राष्ट्राची प्रगती व्हावी असं वाटत असेल, त्याला योग्य दिशा मिळावी असं वाटत असेल, तर जे जे काही साहित्य निर्माण होत आहे, जे जे काही वाचकांच्या समोर येत आहे ते अत्यंत दर्जेदार असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे आणि ते निर्दोष असलं पाहिजे, ही एका अर्थाने जबाबदारी या मुद्रित शोधकावरती येऊन पडते। त्यानं या भाषेचं योग्य पद्धतीने जतन करायला पाहिजे असं या ठिकाणी थोडक्यात म्हटलेलं आहे। तसं बघायला गेलं तर साहित्य निर्मिती व्यवहारात लेखकांबरोबर टंक लेखक, मुद्रित शोधक, मुद्रक व प्रकाशक हे अत्यंत महत्वाचे घटक काम करत असतात। म्हणजे केवळ मुद्रित शोधकच नाही तर साहित्य निर्मिती जी आहे त्या साहित्य निर्मितीच्या व्यवहाराबरोबर लेखक, टंक लेखक, मुद्रित शोधक, मुद्रक, प्रकाशक असे विविध घटक जे आहेत ते काम करत असतात। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। म्हणजे एका अर्थानं जर दर्जेदार साहित्य लोकांच्या समोर यायचं असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मुद्रित शोधकाचं जे काही महत्व आहे ते अधोरेखित होताना आपल्याला दिसून येत। हा जो काही मुद्रित शोधक आहे, पुढचा मुद्दा असा आहे की मुद्रित शोधक भाषेचा रक्षण करता प्रकाशकांचा मित्र आणि वाचकांचा प्रतिनिधी अशा विविध नात्याने तो बांधला गेलेला असतो। जे निर्दोष जे काही साहित्य आहे ते निर्माण करण्यामध्ये या मुद्रित शोधकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते। त्यामुळं असं निर्दोष साहित्य निर्माण झाल्यामुळे एका अर्थानं तो भाषेचं रक्षण करत असतो। जे प्रकाशक असतात, जे साहित्य छापत असतात,
त्यांच्या हातामध्ये असं निर्दोष साहित्य देण्याचं काम हा मुद्रित शोधक असतो, त्यामुळे या प्रकाशकांचा मित्र असतो आणि वाचकांच्या समोर चांगलं दर्जेदार निर्दोष असं साहित्य जावं अशी असा प्रयत्न करणारा आणि तसं साहित्य लोकांच्या वाचकांच्या समोर देणारा म्हणून हा एका अर्थानं त्या वाचकांचाच प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. यामुळं अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नात्यांनी तो हा मुद्रित शोधक बांधला गेलेला असतो. तसं बघायला गेलं तर मुद्रित शोधन ही एक कला आहे, प्रत्येकाला जमेल असं काही नाही, पण बरेच लोक ही कला संपादन करत असतात. एका अर्थानं ते शास्त्र देखील आहे. शास्त्र या अर्थानं की व्याकरणांच्या कसोट्यांवर व्याकरणाच्या नियमांच्या वर आधारित हे जे काही साहित्य आहे ते साहित्य खरं उतरलं पाहिजे, व्याकरण दृष्ट्या ते योग्य असलं पाहिजे, त्यामुळं हे एक प्रकारचं शास्त्र देखील आहे. बरेच लोक या क्षेत्रामध्ये आता कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे मुद्रित शोधन म्हणजे मुद्रित शोधक म्हणून काम करणारे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे त्यांनी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला असतो, त्याच क्षेत्रामध्ये काम करत असतात. या दृष्टीनं ही एक कला आहे, ते एक शास्त्र आहे आणि एका अर्थानं हा व्यवसाय देखील आहे. हा मुद्दा आपण थोडक्यात लक्षात घेतला पाहिजे. पुढचा जो काही भाग आहे ते म्हणजे मुद्रित शोधकाची भूमिका. आता काही भाग जो आहे त्याच्या काही गोष्टी जे काही आहे त्या पुन्हा पुन्हा येतील, पण आता त्या त्या संदर्भाने तो भाग येतो आहे तेव्हा आपण ते त्याची भूमिका जी आहे मुद्रित शोधकाची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपण समजावून घेऊया. त्याच्यातला पहिला मुद्दा असा की मुद्रित शोधकाला भाषेचं उत्तम ज्ञान पाहिजे, जाण पाहिजे. जे मुद्दा असा आहे, मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे महत्वाचे आहे. म्हणजे भाषेचं चांगलं ज्ञान द्यायला पाहिजे, एवढंच काय. दुसरा मुद्दा असा आहे, अभ्यासाबरोबरच स्वयं अध्ययन, सूक्ष्म वाचन, व्याकरणाची जाण, लेखन, चिंतन यातून त्याने स्वतःला प्रगल्भ करणे गरजेचे आहे. जे मुद्रित शोधकाने अभ्यासही करायला पाहिजे, स्वयं अध्ययनही करायला पाहिजे. कुठलेही साहित्य वाचत असताना ते साहित्य अगदी सूक्ष्म वाचनतेने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला व्याकरणाची जाण पाहिजे, व्याकरणाचं ज्ञान त्याला पाहिजे, लेखन चिंतन यातून त्याने स्वतःला प्रगल्भ करणं गरजेचं आहे, म्हणजे विकसित करणं गरजेचं आहे, परिपूर्ण करणं गरजेचं आहे. प्रगल्भ या शब्दाचा खरा अर्थ आहे की परिपूर्ण करणे, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, मुद्रित शोधकाची भूमिका ही फक्त प्रमाण भाषेनुसार लेखन तपासणे इतकी मर्यादित नसते. वाक्य अर्थपूर्ण बिनचूक आहेत का, संदर्भ योग्य व अचूक आहेत का, वाचताना वाचकांचा रसभंग होत नाही ना, शब्दांची पुनरावृत्ती किंवा अर्थाची द्विरुक्ती झाली नाही ना, याची काळजी मुद्रित शोधकाने घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला लक्षात येतं की केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरणाच्या दृष्टीनं ते जे काही लेखन आहे ते लेखन तपासणे हे तर आलंच, पण त्याचबरोबर लेखकाने जो काही मजकूर लिहिलेला आहे, जी काही वाक्य आहे ती अर्थपूर्ण आहेत का, त्याला काही अर्थ आहे का, त्याने सांगितलेले संदर्भ योग्य आहेत का, अचूक आहेत का, त्या चूक काय आहे का, हे बघण्याचं काम देखील हा मुद्रित शोधक करत असतो. एवढंच काय, पण वाचताना वाचकांचा रसभंग होणार नाही याची देखील काळजी तो घेत असतो. म्हणजे तसं काय जर त्याला त्या लेखनामध्ये आढळलं तर तिथं तो दुरुस्ती करत असतो, दुरुस्ती सुचवत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा लेखक लिहित असताना लिहिण्याच्या ओघामध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, काही वेळेला अर्थाची द्विरुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग असं जे काही साहित्य आहे ते वाचून अशा जे काही पुनरावृत्ती असतील, द्विरुक्ती असतील,
त्या दुरुस्त करणं, त्या काढून टाकणं याची जी काही काळजी आहे ती मुद्रित शोधकाने घेतली पाहिजे, तो घेत असतो। पुढचा मुद्दा असा आहे की चांगला मुद्रित शोधक होणे ही एक प्रकारची तपश्चर्या असते, जे वरील सगळ्या जर गोष्टी करायचं म्हटलं, सूक्ष्म अध्ययन असेल, वाचन असेल, व्याकरणाची जाण असेल, लेखन असेल, चिंतन असेल किंवा मजकूर तपासणं असेल, या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे बराचसाच काळ, बराचसाच कालावधी त्याच्यामध्ये जात असतो आणि त्यामुळे हे सगळं करायचं म्हणजे एक प्रकारची ही तपश्चर्या आहे, जे चांगला जर मुद्रित शोधक व्हायचा असेल तर ती एक प्रकारची तपश्चर्या आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतं। पुढचा मुद्दा असा आहे की मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य, मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य। पहिला मुद्दा आहे, मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणे महत्वाचे आहे। एक दोन वेळेला हा मुद्दा रिपीट झालेला आहे, या ठिकाणी पुन्हा तो आलेला आहे, हा ज्ञान आणि कौशल्याच्या संदर्भात आलेला आहे। मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असणं गरजेचं आहे, भाषेचा अभ्यास असणं गरजेचं आहे, हे यातून थोडक्यात या ठिकाणी सांगायचं आहे। दुसरा मुद्दा असा आहे, मुद्रित शोधकाची भूमिका केवळ प्रमाण भाषेनुसार व्याकरण शुद्धता तपासणे इतकी मर्यादित नसते, तर लिहिलेला मजकूर हा अर्थपूर्ण आणि बिनचूक आहे का, संदर्भ अचूक व योग्य आहेत का, हे तपासणे व त्याची जाण असणे महत्वाचे आहे। पुन्हा हा मुद्दा रिपीट झालेला आहे, पुन्हा या मुद्द्याचं आपल्याला रिपिटेशन झालेलं बघायला मिळतं। तर व्याकरणाच्या दृष्टीनं हे तपासलंच जातं, साहित्य तपासलंच जातं, त्याचबरोबर मजकूर अर्थपूर्ण आहे का, बिनचूक आहे का, संदर्भ योग्य दिलेले आहेत का, याचीही तपासणी हा मुद्रित शोधक करत असतो। याची जाण, याचं ज्ञान या मुद्रित शोधकाला असणं अत्यंत गरजेचं आहे। तिसरा मुद्दा असा आहे की मुद्रित शोधकाला मुद्रण विषय तंत्र, परिपूर्ण ज्ञान व दृष्टी आवश्यक असते। आता मुद्रित शोधकाला मुद्रण विषयक तंत्र ची काही मुद्रण कला आहे, त्या मुद्रण कलेतील तंत्र हे माहिती पाहिजे, त्याच्यातलं परिपूर्ण ज्ञान पाहिजे व दृष्टी ही आवश्यक असते। चौथा मुद्दा असा आहे, आपले ज्ञान अद्यावत ठेवणे गरजेचे असते। मुद्रित शोधकानं आपलं ज्ञान अद्यावत ठेवणं गरजेचं आहे, नवनवीन काय ज्ञान येत आहे, काय माहिती येते आहे, ते सगळं ज्ञान, ती सगळी माहिती, ते सगळे संदर्भ हे या मुद्रित शोधकाजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे। सगळं हे करत असताना पाचवा मुद्दा असा आहे, कामावरील निष्ठा, अनेक विषयांचं समोर आलेल्या मजकुरात रुची व जाण असणे आवश्यक आहे। जे मुद्रित शोधकाची आपल्या कामावरती निष्ठा असली पाहिजे, अनेक विषयासमोर आलेल्या मजकुरात त्याला रुची असली पाहिजे, आवड असली पाहिजे, कोणताही विषय असेल त्या विषयाबद्दलची आवड त्यानं निर्माण करून घ्यायला पाहिजे, त्या विषयाबद्दलचं परिपूर्ण ज्ञान, परिपूर्ण ज्ञान त्याने घेणं गरजेचं आहे, त्याला ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे। असं ही जी काय माहिती आहे, ती माहिती ही आपण थोडक्यात पाहिली, हे मुद्दे आपण थोडक्यात पाहिले। आता मुद्रित शोधकाची साधन सामग्री काय आहे हा मुद्दा आपण थोडक्यात बघूया। पहिला मुद्दा असा आहे, ज्या भाषेतील मुद्रिते तपासायची आहेत त्यांचे शब्दकोश, जे ज्या भाषेतले जे काही मुद्रण आहे ते तपासायचं आहे, त्या भाषेतील शब्दकोश त्याच्याकडे असणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला काही शब्दांचे अर्थ बघावे लागतात, काही वाक्यांचा जो काही अर्थ आहे तो बघावा लागतो, आणि मग हा अर्थ शोधत असताना काही शब्दांचे अर्थ हे त्या भाषेनुसार बघावे लागतात। उदाहरणार्थ मराठी भाषेमधलं ते मुद्रण साहित्य असेल तर ते तपासत असताना मराठीमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश आहेत, हे शब्दकोश
त्याच्या जवळ त्याच्या संग्रही असणं गरजेचं आहे, त्याच्या हाताशी असणं गरजेचं आहे. एवढंच काय, पण दुसरा मुद्दा असा आहे की इंग्रजी हिंदी शब्दकोश जे केवळ मराठीचं नाही तर इंग्रजी देखील हिंदी शब्दकोश देखील त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. काही वेळेला असे हिंदी शब्द हे लेखनामध्ये येऊ शकतात, इंग्रजी शब्द लेखनामध्ये येऊ शकतात. मग त्या वाक्याला म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी तो जर काय इंग्रजी शब्द असेल तर त्या इंग्रजी शब्दाचा अर्थ देखील माहिती असणं गरजेचं आहे, हिंदी शब्दाचा देखील अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून असे शब्द आले तर त्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी म्हणून असे शब्दकोश जे आहे ते शब्दकोश या मुद्रित शोधकाजवळ असणं गरजेचं आहे, ती त्याची साधन सामग्री आहे. व्याकरण विषयक पुस्तके, पुढचा मुद्दा आहे व्याकरण विषयक पुस्तके. ज्या भाषेचं मुद्रित तपासायचं आहे त्या भाषेतील व्याकरणाची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं या मुद्रित शोधकाजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. काही संदर्भ ग्रंथ देखील त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. हा पुढचा मुद्दा आहे म्हणजे त्याच्याकडे संदर्भ ग्रंथ देखील असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा असा आहे मुद्रित शोधन खुणांचा तक्ता. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जे काय आपल्याला दुरुस्त करायचं आहे, जे आपल्याला ज्या काही चुका त्रुटी दूर करायच्या आहेत, त्या चुका आणि त्रुटी दूर करत असताना त्या कशा दूर करायच्या, मग त्याच्यासाठी कशा प्रकारच्या खुणा कराव्या लागतात आणि मग त्या कशा करायच्या असतात, कुठं करायच्या असतात, याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती माहिती देणाऱ्या मुद्रित शोधनाचा जो काही तक्ता आहे तो तक्ता या मुद्रित शोधकाजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपण हा मुद्रित शोधनाचा जो काही तक्ता आहे त्या मुद्रित शोधनाच्या तक्त्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत, तो तक्ता आपण बघणार आहोत. ही सगळी जी काही साधन सामग्री आहे ही मुद्रित शोधकाची साधन सामग्री आपल्याला बघायला मिळते. आता पुढचा मुद्दा असा आहे की मुद्रित शोधनाचे तंत्र, जे हे तंत्र कसं आहे, हे टेक्निक कसं आहे, जे हे दुरुस्त्या कशा केल्या जातात, हे कसं तपासलं जातं, याच्याबद्दलची ही माहिती आहे. तर पहिला मुद्दा असा आहे की पहिले वाचन, आता हे पहिलं वाचन कसं करायचं असतं. बघा, मूळ मजकुराचे व टंकलिखित मजकुराचे शक्यतो सहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे. पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या येऊ शकतात, त्याचे निराकरण व दुरुस्ती होणे अपेक्षित असते. पहिलं वाचन हे आहे ते या मुद्रित शोधकानं आपल्या सहाय्यकाच्या मदतीनं करायचं असतं. मूळ जो लेखकाचा मजकूर आहे तो मजकूर आणि जो टाईप केलेला मजकूर आहे तो दोन्ही तपासायचा असतो. हे वाचत असताना याच्यामध्ये बऱ्याच शंका येऊ शकतात, बऱ्याच दुरुस्त्या येऊ शकतात, अनेक शंकांचं निरसन करावं लागतं, अनेक शंका किंवा दुरुस्त्या या कराव्या लागतात. जे हा पहिला मुद्दा पहिलं वाचन. दुसरं वाचन बघा, पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकांची तपासणी करणे, राहिलेल्या व नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणे, पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची सुयोग्य मांडणी करून त्यांचे काळजीपूर्वक पुन्हा वाचन होणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, पहिली जे काही वाचन केलेलं असतं, पहिल्या काय ज्या त्रुट्या दूर केलेल्या असतात ते पुन्हा दुसऱ्या वाचनामध्ये पुन्हा एकदा सगळ्या बघाव्या लागतात. त्या त्रुटींचं म्हणजे दुरुस्त झाल्या आहेत का, शंकांचं निरसन झालेलं आहे का, ते सगळं तपासावं लागतं. आणि हे तपासत असताना दुसरं वाचन करत असताना नव्यानं काही त्रुटी आढळलेल्या आहेत का, न चुकून नजर चुकीनं कदाचित पहिल्या वाचनामध्ये सुद्धा एखादी त्रुटी राहू शकते, तर ती परत दुसऱ्या वाचनामध्ये बारकाईने जर वाचलं तर ही त्रुटी आढळू शकते. म्हणून दुसरं वाचन देखील अत्यंत महत्वाचं असतं. याच्यामध्ये पृष्ठ मांडणी बरोबर आहे का, पृष्ठ क्रमांक बरोबर आहेत का, अनुक्रमणिका बरोबर आहे का, चित्र आकृत्या आहे इत्यादी हे सुयोग्य आहेत का, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं असतं. तिसरा मुद्दा असा आहे तिसरे वाचन, दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे. मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात, कारण छपाई झाल्यानंतर दुरुस्तीला वाव नसतो.
दोनदा हे वाचन झाल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला वाचन करावे लागते. दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे. मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात. जे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पहिली तपासणी त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या असतात, दुसरी तपासणी त्याच्यामध्ये काही नव्यानं दुरुस्त्या आलेल्या असतात, त्या दुसऱ्या मुद्रितातील ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत का हे तपासलं जातं. आणि हे तपासणी करत असताना लेखक आणि मुद्रित शोधक दोघही अतिशय बारकाईनं जाणीवपूर्वक हे सगळं वाचन करत असतात, त्याच्यातली दुरुस्ती करत असतात. कारण एकदा तिसरं वाचन झाल्यानंतर जर ते मजकूर जो आहे तो मजकूर हा छपायला दिला तर त्याच्यानंतर काही दुरुस्ती करता येत नाही. एकदा हे छपाई झाल्यानंतर त्या मजकुराच्या काही प्रती निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. त्याच्यामुळं तिसरं वाचन देखील अत्यंत महत्वाचं असतं, तेही अत्यंत बारकाईनं करावं लागतं. पुढचा मुद्दा असा आहे की संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय. म्हणजे हल्ली आपण बघतो की संगणकामध्ये क्रांती झालेली आहे, नवीन नवीन सोयी आपल्याला बघायला मिळतात, त्याच्यामध्ये स्पेल चेक आहे म्हणजे शब्द वगैरे बरोबर आहे का हे तपासण्याची सुद्धा सुविधा आपल्याला बघायला मिळते. पण असं असताना सुद्धा या ठिकाणी मुद्रित शोधकाची आवश्यकता आहे का, गरज आहे का, तर आहे. पहिला मुद्दा बघा, नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधक शोधनाचे काम सोपे व सहज झाले आहे यात शंका नाही, परंतु ते निर्दोष झाले आहे असे मात्र खात्रीने सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला संगणकानं जे काही सुचवलेलं असतं ते बरोबरच असेल असं काही सांगता येत नाही असा या मुद्द्याचा अर्थ आहे. जे ते निर्दोष असेलच असं काही नाही. पुढचा मुद्दा बघा, स्पेल चेक म्हणजे काय. संगणकीय शब्दलेखन तपासणीस. स्पेल चेकर शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे हे तपासतो, त्याला पर्यायी शब्दांची जोड देतो, परंतु तो शब्द तिथे योग्य आहे का नाही हे त्याला समजत नाही. ते मुद्रित शोधकाला ठरवावे लागते. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवेल, ते म्हणजे इथं देखील आपल्याला मुद्रित शोधकाची कशी गरज आहे हे जाणवतं. जे संगणक हे शब्द बरोबर आहे का एवढं सांगू शकतो, पण कुठला शब्द कुठं ठेवायचा, कुणासाठी कुठलं विशेषण वापरायचं हे तो सांगू शकत नाही, ते संगणक सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय, विचारवंत, लोकप्रिय ही जी काही विशेषण आहेत, या विशेषणांपैकी कोणते विशेषण योग्य ते मुद्रित शोधक निश्चित करत असतो. म्हणजे कुणासाठी कोणतं विशेषण वापरायचं हे संगणक सांगत नाही, ते मुद्रित शोधक ठरवत असतो. तो सांगत असतो कोणाला कोणतं विशेषण द्यायचं. आता पुढचा मुद्दा असा आहे की मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती. आता या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे, एक तक्ता दिलेला आहे. पहिल्या तक्त्यामध्ये मराठी शब्द आहे, त्याच्यासाठी दुसऱ्या रखाण्यामध्ये इंग्रजी शब्द आहे आणि याचा अर्थ काय आहे ते पुढे दिलेलं आहे. पहिला शब्द आहे मुद्रक, इंग्रजीमध्ये त्याला प्रिंटर म्हणतात, याचा अर्थ आहे मजकुराची छपाई करणारा. दुसरा शब्द आहे मुद्रण प्रत, प्रेस कॉपी, याचा अर्थ आहे छपाईसाठी मजकुराची तयार प्रत. तिसरा शब्द आहे मुद्रित, या मुद्रित शब्दाला इंग्रजी शब्द आहे प्रूफ, याचा अर्थ असा आहे की तपासणीसाठी काढलेली प्रत. पुढचा शब्द आहे मुद्रण, या मुद्रण शब्दाचा इंग्रजी शब्द असा आहे की प्रिंटिंग, याचा अर्थ असा आहे की मजकुराची छपाई. पुढचा शब्द आहे मुद्रित शोधक, याला इंग्रजी शब्द आहे प्रूफ रीडर, याचा अर्थ आहे मुद्रितातील त्रुटी सुधारणारा.
पुढचा शब्द आहे मुद्रित शोधनाच्या खुणा, याला इंग्रजी शब्द आहे प्रूफ मार्क्स, याचा अर्थ आहे मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे. पुढचा शब्द आहे मुद्रित शोधन, याला इंग्रजी शब्द आहे प्रूफ रीडिंग, याचा अर्थ आहे मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया. आणि पुढचा शब्द आहे मुद्रित प्रत, प्रिंट आउट, याचा अर्थ आहे छपाई नंतरची प्रत. पुढचा शब्द आहे मुद्रणालय, याला इंग्रजी शब्द आहे प्रेस, याला याचा अर्थ आहे छापखाना. तर असे हे शब्द आहेत त्याला मराठी शब्दांना असणारे इंग्रजी शब्द आणि त्याचा अर्थ हे आपण थोडक्यात पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये या मुद्रित शोधन या प्रकरणाची जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना स्वरूप, त्यानंतर मुद्रित शोधकाचे महत्व, मुद्रित शोधकाची भूमिका, मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य, मुद्रित शोधकाची साधन सामग्री, मुद्रित शोधनाचे तंत्र आणि संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय हा मुद्दा पाहिला. त्याचबरोबर मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आज या भागामध्ये इतकंच. पुन्हा आपण दुसऱ्या भागामध्ये भेटू. धन्यवाद.